विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची मेळघाटात पत्रकार परिषद झाली। कुपोषणाला मागचेही सरकार जबाबदार आहे आणि हेही सरकार जबाबदार आहे। या सरकारने निर्णय घेतले नाही तर ते पण जबाबदार राहील असेही या ठिकाणी अजितदादांनी म्हटले आहे। मेळघाटात मोठ्या प्रमाणावरती अंधश्रद्धा आहे। अंधश्रद्धा निर्मूलना करता प्रबोधनाची गरज आहे। काही अधिकारी चांगले काम करतात मात्र काही अधिकारी काम करत नाहीत। मेळघाटात अनेक शासकीय जागा रिक्त आहेत। मुंबई उच्च न्यायालयाकडून कुपोषणाबाबत चिंता व्यक्त केली गेली आहे। 100% उपोषण मुक्त मेळघाट झाले पाहिजे। विधानसभेमध्ये सुद्धा मेळघाटातील प्रश्न उपस्थित करू असंही अजितदादांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। पाहूयात मग। मेळघाट हे मेळघाटामध्ये 30 दिवसात 18 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू आणि मुंबई उच्च न्यायालयाकडनं चिंता व्यक्त करण्यात आली। खरं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथं कुपोषण होऊ नये म्हणून वेळोवेळी अनेक सरकारांच्या काळामध्ये वेगवेगळे निर्णय घेतले गेले, परंतु अजूनही ते 100% कुपोषण मुक्त असा हा सगळा परिसर झालेला नाही आहे। आणि त्या संदर्भात 18 ऑगस्ट 2022 रोजीच आपल्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी जी झाली त्यावेळेस सरकारला सूचना देण्यात आल्या, म्हणजे 18 ऑगस्ट 2022 की तात्काळ उपाययोजना करता शासनाने मेळघाटमध्ये ज्या स्वयंसेवी संस्था ज्याला आपण NGO म्हणतो त्या वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्याशी संवाद साधून उपाययोजना करता त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिला। आणि हा निर्णय दिल्यानंतर मला पण काल आणि आज आणि उद्या सुट्टी असल्यामुळं मी ठरवलं की आपण दिदम कळमखार नारवटी या गावांची प्रत्यक्ष पाहणी त्या ठिकाणी करावी। आणि उच्च न्यायालयाने ही बाब अतिशय गंभीरपणे घेतलेली आहे। त्याच्यातनं तिथं जाऊन त्या गावातल्या जे कुपोषणग्रस्त बालकं आहेत आणि त्यांच्या माता आहेत त्यांना तिथं जाऊन भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात। त्याकरता मी आणि माझे सगळे सहकाऱ्यांनी आजचा हा दौरा त्या ठिकाणी केलेला होता। आणि हा सगळा करत असताना स्वयंसेवी संस्था देखील त्यांच्याशी पण बोलावं म्हणून तुमच्याशी बोलायच्या आधी मी स्वयंसेवी संस्थांच्या पण काही मान्यवरांशी बोललो। आणि सध्या विधानसभेचं सत्र चालू आहे आणि त्या सत्रामध्ये देखील आपल्याला मुद्दे वेगवेगळे आयुधाचा वापर करून उचलता येतात। जसं पहिल्या 2 दिवसामध्ये आम्ही पूरग्रस्त भागातले प्रश्न उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आता उत्तर माझ्या माहितीप्रमाणे उद्याच्या सोमवारी सरकारकडनं मिळेल। त्याच्यात आम्ही अनेक गोष्टीची अनिरुद्ध उगले, स्मॉल न्यूज, अमरावती।